माझा भाग मराठा मर्द मर्द मावळा राठे राठ मराठा अन्यायाला उभा उभा गाडतो पोलादी मन गटी हा मराठा एक मराठा लाख मराठा अशी गर्जना करीत मराठा समाज एकवटला आणि आपल्या विविध मागण्यांसाठी एक मोठ्या मोर्चाचे आयोजन केलं. 9 ऑगस्ट रोजी हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. आमदार नरेंद्र पाटील यांनीही या मोर्चामध्ये हिरिरीने सहभाग घेत आज एका मोठ्या सभेचेही आयोजन केले होते. या सभेमध्ये सर्व माथाडी कामगारांना त्यांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. आजही बहुसंख्य मराठा समाजाची आर्थिक हालत खराब आहे. याच अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी पुढे आली. बहुतांश शेतकरी हे मराठाच असून आर्थिक विवंचनेच्या मधूनच त्यांच्याही आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. ही एकंदरीत सर्व पार्श्वभूमी पाहता मराठ्यांनाही आरक्षण दिलं जावं अशी मागणी जोर धरत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठमोठे मोर्चेही निघालेले आहेत आणि त्या मोर्चांना जो प्रतिसाद मिळत आहे खास करून महिलांचा तोही फार मोठा लक्षणीय आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी करताना कुठल्याही इतर आरक्षणाला धक्का पोहोचू नये हीही काळजी घेतली जावी अशी विनंती केलेली आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या या मोर्चाचे जे मुख्य उद्देश आहेत त्याच्यापैकी एक महत्त्वाचा उद्देश आहे की कोपर्डीमध्ये ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला तिला न्याय द्यावा ही एक त्यांची महत्त्वाची मागणी आहे. एवढे मोर्चे निघूनही राज्य सरकार पाहिजे तशी दखल घेत नाही त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी एका भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा मोर्चा थेट मंत्रालयावर धडकणार असून राज्य सरकारला जाब विचारणार आहे. या मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकी ठिकठिकाणी होत आहेत. त्यापैकीच अतिशय महत्त्वाची मोठी बैठक माथाडी भवन येथे आज पार पडली. यावेळी नरेंद्र पाटील यांनी या पूर्ण बैठकीला संबोधित करताना जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असंही आवाहन केलं. मोठ्या प्रमाणामध्ये 9 ऑगस्टचा मोर्चा यशस्वी करणं आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा मोर्चा हा यशस्वी करण्यासाठी माथाडी कामगारांनी यांना तयारी दाखवलेली आहे. राज्य सरकारने 9 ऑगस्टच्या अगोदरच जर ह्या मराठा समाजाच्या विषयावरती त्याचबरोबर कोपर्डीमध्ये असणाऱ्या महिलेवरती झालेल्या अत्याचाराविषयावरती जर काही निर्णय घेतलं तर योग्यच, नाहीतर मोर्चा तर फार मोठा होणार म्हणजे होणारच. या बैठकीमध्ये अनेकांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. आपण 9 ऑगस्टचा मोर्चाला सर्वांनी येऊ अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि पाटील साहेब, तुम्ही सांगितलं की एक दिवसाचा रोज हजेरी, एक दिवसात मला वाटतं आता 15 ऑगस्टचे 100 रुपये असतो. आता गव्हर्नमेंटच्या नियमात आपल्या बोर्डातले 100 रुपये कापून देतात, तो कापून घ्यावा अशी माझी वैयक्तिक मत आहे. आणि मी त्याबद्दल मी तुम्हाला सांगायला पाहिजे त्या संकटाचं निवारण कोणी करायचं. चीन सारखं राष्ट्र आपल्या देशावर आक्रमण करतय, आपली ताकद कुठे गेली? आपण मरगळलो. आणि म्हणून माझ्या पोटो खरं सांगतो, जर आज अण्णा साहेब असते पाटील साहेबांनी उल्लेख केला, हे मोठा हवामानला इथं सर्व लघवीची व्यवस्था केली, सर्व केलं. पाटील साहेब, मी असं सांगेन, जर आज अण्णा साहेब असते तर या दरवाजाला सोन्याची चौकट लागली असती. हे अतिशय आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राचा इतिहासच आहे. ज्यांना आपण देव मानतो, छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वतःच्या जातीतल्या पाटलांनी एका स्त्रीवर अत्याचार केल्यानंतर 14 करोड रस्त्यावर फेकला गेला होता, उपाशी मारला गेला होता, खंडोजी खोपडे, साहजिकच आहे. आणि या महाराष्ट्राच्या माते जन्मलेला आपण जर गप्प राहणार असू, आपण जर रस्त्यावर उतरणार नसू, तर न्याय कोणाला मिळणार? न्याय कोणाला मिळणार? न्यायाची अपेक्षा कोणाकडे करणार? आणि प्रत्येक वेळेला रस्त्यावर उतरूनही जर शासन जागा होत नसेल तर जागा करण्याचं काम जबाबदारी तुमच्यावर नरेंद्र पाटील साहेब तुम्ही यांच्यावर सोपवले आहे. साहजिकच आहे, मगाशी कोंडाकडे सांगितलं वानरसेना आहे. आणि एकदा वानरसेना रस्त्यावर उतरते भलेभाजी ताकद संपुष्टात आणण्याचं काम आमच्या माथाडी संघटनेत आहे. या आजच्या बैठकीचं किंवा आजच्या सभेच्या आयोजनामागचा नेमका काय उद्देश आहे हे आमदार नरेंद्र पाटील यांनी विशद केलं. नाही, सरकारने निवडणुकीमध्ये जे काही आश्वासनं या राज्याच्या असणाऱ्या जनतेला दिली त्याच्यामध्ये धनगर समाज, मुस्लिम समाज,
मराठा समाज यांना आरक्षणाचे फायदे दिले जातील। कालांतराने परत कोर्टकचेरी झाली, परत कोर्टकचेरी झाली, अजूनही त्याच्यामध्ये शेवटच्या निर्णयापर्यंत येत नाही। मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या, मग कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, छत्रपती शाहू महाराजांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही योजना तयार केली असेल, तरीही आरक्षण हे महत्त्वाचं आहे आणि आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही ही तयारी करतोय। या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असे आवाहनही यावेळी आमदार नरेंद्र पाटील यांनी केले। माझी महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना एकच विनंती आहे की 9 ऑगस्टच्या मोर्चासाठी माथाडी कामगार रस्त्यावर निघालेला आहे, तयारी आम्ही जोरदार करू, मुंबईमध्ये आम्ही तुमचं स्वागत करू। आणि अण्णासाहेबांनी ज्या पद्धतीनं 22 मार्च 1982 जसा मोर्चा काढला, त्याच्यापेक्षा जास्त 10 पटीचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी माथाडी कामगार निघालेला आहे। आता तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील असणाऱ्या मराठा बांधवांनी ह्या मोर्चाला येण्याची तयारी दाखवा आणि यशस्वी करा, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे। 1 मराठा लाख मराठा। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट। मराठा मर्द मर्द मावळा।